माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाची महत्त्वपूर्ण योजना. आपल्या देशात आणि समाजात मुलीच्या जन्माविषयी एक सकारात्मक विचार तयार व्हावा हेच या योजनेचं उद्दिष्ट आहे. योजना कुठलीही जेव्हा आपण करतो तेव्हा मंत्रालयामधून आपण ज्या खुर्चीवर विराजमान आहोत त्या खुर्चीचा वापर करून आपण एखादी योजना करतो, पण ती योजना जनमानसाच्या मनापर्यंत पोहोचवणं, ती त्यांना आवडणं, त्यांनी ती स्वीकारणं हा प्रवास सगळ्यात कठीण आहे. कागदावर योजना करणं अत्यंत सोपं आहे, पण लोकांच्या मनावर योजना कोरणं अत्यंत अवघड आहे. मला ते करायचं आहे. माझी कन्या भाग्यश्री आणि महिला बालविकास या खात्याच्या माध्यमातून केलेली योजना ही नुसती कागदावर नाही तर तुमच्या मनावर कोरली गेली पाहिजे हा माझ्या सरकारचा प्रण आहे. आज माझी कन्या भाग्यश्री या योजनेचं महत्त्व लोकांना कळतंय. ह्या योजनेचा लाभही अनेक लोकांना मिळतोय. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील माणगाव इथे राहणारे सुमन आणि रविराज तांबे आपल्या मुलीला हसत खेळत प्रेमाचा एक एक घास देताना त्यांचा उत्साह आणि आनंद हा द्विगुणित होतो. आपली एकुलती एक मुलगीच आपला वारसा आहे आणि त्यातच आपलं आयुष्य सुखकर आहे हा संकल्प त्यांनी केलाय. स्त्री भ्रूण हत्या ही कुणी करू नये, ह्याच्या एवढं पाप कुठलंही नाही. आणि असं वाटते की एका मुलीवर ऑपरेशन करून घेतल्याने त्या मुलगीचं भवितव्याचं आणि स्वतःचं काहीतरी चांगलं, पुढं त्या मुलगीचं पण भविष्य चांगलं काहीतरी घडतंय आणि आपलं पण नाव निघेल असं मला वाटते. मला तर असं वाटतं की या योजनेतून खरोखर लोकांच्यामधलं अज्ञान पण दूर होईल आणि आजपर्यंत जे मुलगा आणि मुलगी असा जो समाजामध्ये भेदभाव केला जायचा हा भेदभाव यातनं नष्ट करण्याचा प्रयत्न शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील भाटुंबा गावात राहणारे जयश्री आणि बाळासाहेब भोसले आज माझी कन्याच माझी भाग्यश्री आहे हा विचार जणू जनमनात ते रुजवत आहेत. मी दोन मुलींवर ऑपरेशन केलेलं आहे. माझी अपेक्षा आहे की माझ्या मुली शिकल्या पाहिजेत आणि त्यानंतर हक्काचा असा काहीतरी करून दाखवलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आज राज्यात अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यात लोकांनी आपल्या मुलीलाच आपला वारसा मानलाय. मला दोन मुली आहेत आणि दोन मुलीवरतीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली आहे. आणि माझ्या मते आता सध्या जे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढलेले आहे ते रोखण्यासाठी एक आदर्श निर्माण करण्यासाठी म्हणा किंवा मुलीच या वंशाचा दिवा आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही दोन्ही मुलीच ठेवलेल्या आहेत. माझ्या मते तरी मुलगा आणि मुलगी हा जो काही भेदभाव आहे हा असा पहिल्यापासून आमच्या कुटुंबामध्ये राहिलेला नाही आहे. दोन मुली असल्यामुळे लोक खंत होतात पण मला त्याच्यात काही वाटत नाही. दोन्ही मुली माझ्यासाठी भाग्यशाली आहेत. मुलगी हाच हा मुलगा आहे माझ्यासाठी. मुलगी आणि मुलगा म्हणजे काहीच फरक नाही ना. हे समज एक माणसाचे नाही का मुलगा नाही मुलगी. आम्हाला काहीच वाटत नाही की मुलगी आहे हे मुली. आम्हाला हे दोन मुली म्हणजे मुलंच आहेत. मुलीची संख्या कमी आहे आणि आपल्याला ती वाढवायची असं गावात प्रत्येकाला असं सांगायचं आहे. आता मुलांपेक्षा मुली ही सगळ्यात श्रेष्ठ असते, कधीच कमी नाही मानायचं. माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे लाभ: एकच अपत्य कन्या असल्यास 50,000 रुपये आणि दोन्ही अपत्य कन्या असतील तर प्रत्येकी 25,000 रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतील. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना लाभ घेता येईल. कन्येनं वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यावर मुद्दल अधिक व्याज असा एकूण 1,46,000 रुपयांचा लाभ. कन्येनं किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक. आई कन्येच्या संयुक्त बचत खात्याला प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि 5,000 रुपये ओव्हरड्राफ्टचा लाभ. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक. 1 ऑगस्ट 2017 पासून अंमलबजावणी. या योजनेच्या अधिक माहितीसाठी महिला आणि बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी www.womanchild.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन.